लोणावळा शहरात आज पहाटे सिनेब्लिज नीलकमल थिएटरच्या समोरील इमारतीत असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग लागली. पहाटे 4:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान लागलेली ही आग आयने शिवजीचे 2 अग्निशमन बंब आणि आयआरबीचा 1 बंब तसेच नगरपरिषदेचा टँकर यांच्या मदतीने 2 तासाच्या अथक प्रयत्नाने साधारण 7:30 ही आग आटोक्यात आणली गेली. आग लागल्याचे समजताच लोणावळ्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे, उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच नगरपरिषदेचे अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर पुठ्ठ्यांचे मोकळे बॉक्स भरून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.